जेई मीडिया प्रवेश परीक्षांसाठी कोकणचं एकमेव विश्वसनीय नाव परफेक्ट अकॅडमी आता आपल्या भव्य आणि सुसज्ज अशा ओरोस येथील कॅम्पसमध्ये 1500 अधिक डॉक्टर्स आणि हजारो इंजिनियर्स घडवण्याचा अनुभव असणाऱ्या परफेक्ट अकॅडमीमध्ये प्रवेश घ्या आणि आपले प्रवेश परीक्षेतील यश निश्चित करा। 11वी 12वी जेई आणि नीट इंटिग्रेटेड बॅचेससाठी प्रवेश सुरू। संपर्क 93 25 01 74 58 94 21 23 54 69। पत्ता परफेक्ट अकॅडमी, जिजामाता चौक, ओरोस, तालुका कुडाळ। कोणतरी मार लागलाय, कठीण अवस्था आहे म्हणून ते डिलिव्हरी करण्यासाठी म्हणून ठाण्यात गेले। नवीन काम सुरू केलं मुख्यमंत्री पद उतरल्यानंतर काय वस्तुस्थिती आहे म्हणजे ते आता बातम्या सांगितल्या, बातम्या आल्या, लोकांनी पाहिल्या। खरं त्या बाळासाहेब ठाकरेंचं नाव आणि शरद पवारांची मेहरबानी यामुळे मुख्यमंत्री झाले। हिंदुत्वाचा त्याग केल्यामुळे बाळासाहेब असते तर कधी शक्य नव्हतं। आज साहेबांचं नाव सांगताय, मी बाळासाहेबांचं वगैरे काय नाव सांगतो, बाळासाहेब असते तर हिंदुत्वाचा त्याग करून मला पदर कोवले नको। आयुष्यभर कोणत्याही पद घेतलं नाही, एवढे वर्ष शिवसेना प्रमुख असताना। साहेब वेगळे, निष्ठा वेगळा, प्रामाणिकपणा वेगळा, कडवटपणा वेगळा, त्याचे एकही गुण नाही। एका नकाची पण सह या माणसाला आहे, नकाची काय म्हणून त्याला उद्धव ठाकरे आज घणाघात। अरे उद्धव ठाकरे गाणं शामड्या माणसाची घणाघात होऊ शकतो, काय घणाघात करेल। माझे सैनिक मैदानात आले तर येते त्याला घरात घुसून ये अशा सैनिक तू का नाही म्हणत। मी रस्त्यावर आलो तर असं करीन, कधी कोणा कान पडत मार नाही। ओरवाडे काढले शिवसेनेच्या एवढ्या 55-56 वर्षाच्या राजवटीत, तुझ्यामुळे एका निवडणूक प्रवेश करा असं घडलंय। शिवसेना तुझ्यामुळे वाढले असं कोण म्हणतंय, काय योगदान काय तुझं शिवसेनेचं। बरं 2.5 वर्ष हे मुख्यमंत्री होते, आता सैनिकांना सांगतो रस्त्यावर उतरा। त्या 2.5 वर्षात जे काय कमवलंस ना, खोके वगैरे घरात घेतले, त्यातले काय दिलेस का शिवसैनिकांना। आजारी पडला हे घे बाबा, कोरोनामध्ये तुझ्या घरचं कोण गेलाय म्हणून ही मदत घे, अशी दान धर्म मदत कधी केलीस। जे जे पैसे येत होते कोरोना काळात जेवढी टेंडर निघाली औषधाची 15% घेतले आदित्य ठाकरेंनी याच्या माध्यमातून सह्याची आहे 15%। खरं 1 रुपया घ्यायला नको औषधामध्ये, एवढा पापी माणूस आहे काय बोलतो। आमच्या देवेंद्रांवर बोलतो, अरे देवेंद्रवरून किती काम करून घेतली गोड गोड बोलून। तेव्हा मी देवेंद्र सा देवेंद्रजी अहो मी 39 राहिलो यांच्या बरोबर, तू त्या तुम्ही त्या देव यायला उद्धव ठाकरेला ओळखत नाही, अजून एक नाव घेतल्या दोघांनी ओळखत नाही, कधी फसवती। आता देवेंद्रना पटत राणे साहेब बोलले ते बरोबर, मी बरोबर राहिलो मला माहित आहे ना माणूस। एक नंबरचा खोटाडा, विषिप्त, दगेबाज, खोट बोलणारा एक नंबर, कार्य शून्य, काही त्याला काम येत नाही, काम समजून नाही घेतलं। आता मी जायचो रेग्युलर मातुश्री साहेबांकडे जायचो, साहेब बोलून पण यायचा नाही। आणि आता कोणत्या घाणेरड भाषेमध्ये टीका करतो, कमाल आहे। या दोन कार्यकर्त्या रोशनी शिंदे या कोणावर बोलतात, मोदींवर बोलतात, देवेंद्रांवर बोलतात, अवकात आहे का। मी असतो ना पक्षाचा कोणी असतो त्या बाईना बोलवलं असत, बाई तू कोण आहेस, तुझ्या आत नाही पात्रता एवढं पीएम ला बोलायची, राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलायची, तू हे बोलू नकोस। काय प्रूफ आहे तुझ्याकडे, तिला दम दिला असता पडा उलटा तिची बाजू घेऊन ठाण्याला गेला। आपल्या सैनिकासाठी आयुष्यात पुढे मार लागला, जेल मध्ये गेला, अजून काय कमी जास्त कधी गेला नाही, सपत्नीक नाही आणि कुटुंब पण घेऊन नाही। कुटुंब का नेतो मला माहिती, एकटं जाऊ शकत नाही, चालू शकत नाही, फार परिस्थिती गंभीर आहे। आणि म्हणून तो ताबा तुटलाय निराश्य भावनेतून आहे, सत्ता गेली आता तू मुख्यमंत्री पद गेलं आणि आयुष्यात शिवसेनेला उद्धव ठाकरेला ते पद मिळणार नाही।
आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस सपोर्टिंग पार्ट म्हणून बरोबर ठेवताय. हे बघा स्पेशल खुर्ची उद्धव मान सन्मानासाठी आणि मीडियावाले काय फोटो वगैरे त्या स्पेशल खुर्ची अहो ती खुर्ची शहा बसू शकत नाही मागून टेकू लावा लागतो. या जे स्टेंड टाकलाय ना नाही बसू शकत त्याला मागून सपोर्ट द्यावा लागतो आणि म्हणून ती खुर्ची जिथे मिटिंग तिथे घेऊन जावी लागते. लोकांना वाटतं सियासत चाललं मग काय फोटो आणि काय ब्रेकिंग न्यूज चालू होते हो एकदम. ही जनहिताची पत्रकारिता आहे की नाही तुम्ही संघमी देशावर टीका करत नाही. त्या माणसाबरोबर त्यांनी म्हणत उद्धव ठाकरेला बसा आणि मला बोलवा एका ठिकाणी या राज्याच्या प्रश्नाबद्दल देशाच्या प्रश्नाबद्दल त्यांनी बोलावं आणि मी बोलतो. मला माझे गुरु बाळासाहेब ठाकरे मला त्यांनी बनवलं घडवलं आणि त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे. आता साहेबांच्या शिष्यामध्ये का मुलामध्ये दम आहे बुद्धिमत्ता आहे हुशारीपणा आहे हे तुम्ही सरवायचं. मी तर सिद्ध इथे करतोय दिलेल्या पण करतोय पण अशा प्रकारची भाषा आणि आमच्या देवेंद्र मध्यंतरी ते वाक्य काय कोणाला दे पडतोस हा माणूस जे वाक्य बोलतो पडतोस शब्दाचा अर्थ कळतो का त्याला. 5 वर्ष देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते विरोधी पक्ष नेते होते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. भारतीय जनता पक्षाने 14 साली जर त्यांना आधार दिला नसता युती केली नसती तर त्यांचे काय निवडून आले नसते आमदार सत्य झाले नसते. 19 ला पण युती मी सांगतो देवेंद्र करू नका काही कामाचं नाही संपलंय रे शिवसेने काय नाही करत रस्त्यावर या आणि अमुक करा घरात घुसा आणि कोणाच्या घरता उदर चतुर्थीशी जाहीर कर रे चला आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही काय उघड्या डोळ्याने पाहणार काय तुम्हाला कधी कुठल्या मैदानात येतो जाहीर कर चल मी कोणाला आवाहन करते मी येतो की काही पण अरे शिवसेना निर्माण करणारे आणि शिवसेना विरोधकांना सामोरं जाणारा नारायण आहे. तू सुपारी देऊन पण मला मारू शकलास नाही याने एक काही भाई सोडला नाही एक काही भाई सुपारी द्यायचं काय करू शकला सगळे उठे मला फोन करायचे दादा संभाल किरो आम्ही काम दिया काम नाही कर सकते दुसरा कोई करे अरे छोड दे मी दिखत अहो सगळ्या कुटुंबातल्या लोकांना सोडलं नाही आणि कोण आहे त्याच्या बरोबर कुटुंबातलं पत्नी आहे 2 मुलं कोण आहे त्या कुटुंबातल्या कोणाला सोडलं एखादा शिवसैनिक नावारूपाला आला का त्याच्या मागे लागला लागले असा खोटाळा माणूस हा आमच्या गृहमंत्र्याला जी भाषा बोलतोय वर्तूस हा महा पडतूस काय कामाचा नाही ना देशाला ना राज्याला नाही असते ना शिवसेनेला आता मातोश्रीला किती कामाचा आहे मला माहित नाही मर्द आहे का ते अमुक आहे अरे काय म्हणजे काय एकदा तपासलं पाहिजे आणि कोण बोललो आवश्यक आहे मर्द भाषेबद्दल बोलतो सारखं किती वेळा बोलायचं असल्यानंतर किती वेळा बोलायचं लायकी तरी आहे का देवेंद्रच्या बरोबर देवेंद्रने केलेलं काम देवेंद्रची वैचारिकता बौद्धिकता पक्षाची निष्ठा कार्यतत्परता यापैकी कोणते गुण आहे उद्धव ठाकरे तुमच्या कोणते मी एक तुमची परफॉर्मन्स माझी अर्थमंत्री देशाच्या आल्या होत्या निर्मला सीतारामन बजेटचा विषय होता बजेटवर यायला प्रश्न आहे का पत्रकारांच्या तो माझा विषय नाही तो यांचा विषय तो तुझा विषय काय खुर्चीवर बसायचं आणि ते पण मातोश्रीच्या 5 वर्षात बसून या राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम याने केलं असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कलंक आहे आणि अशा माणसाने दुसऱ्या ठिकाणी घरच्या घरी बसतं गप्प आता राष्ट्रवादी घेतात टिकल करायला डोळे वेळे मार
म्हटलं ते मीडिया समोर आले अजित पवार त्यांना बघून डोळा मारला या तर भिक्या यांच्या फक्त शिव्या द्यायचं काम करतात दुसरं काही करत शिव्या द्यायचं काम उद्धव ठाकरे करू शकतो बाकी काही करू शकतो चॅलेंज द्यायचं काम करू उद्धव ठाकरे आमचे पंतप्रधान भारताचे पंतप्रधान जगाच्या पाठीवर अतिशय नावलौकिक मिळवलेले व्यक्ती आहे लोकप्रिय व्यक्ती आहेत 14 साली सत्तेवर आले तेव्हा भारत जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 10 नंबरवर होता आज 9 वर्ष झाली त्यांना या 9 वर्षात भारताला 5व्या क्रमांकावर नेलं नरेंद्र मोदींनी त्यांनी सांगितलं 2030 साली माझा भारत 3रा क्रमांकावर असेल अमेरिका चायना आणि भारत असेल $5 trillion अमेरिकन डॉलर आमची असेल असेल आमचा GDP असेल आत्मविश्वास आहे तुझं एक तरी सांगणं साहेब काम सांग रे काय एक कुठली संस्था त्याला पैसे देऊन सांगितलं तुम्ही सगळ्यात बेस्ट मुख्यमंत्री जाहीर करा संस्थेचं नाव काय कुठे रजिस्टर झाली कोण आहे अरे मी बेस्ट मुख्यमंत्री अरे बायकोला सांगितलं आली जाय पत्नीला सांगितलं ना ती म्हणे हो तू बेस्टच आहे कशात ती सांगणार नाही बेस्ट असं लायकीचा माणूस आमच्या माणसाला आमच्या नेत्याला त्यामुळे मोदीने मला शरण अहो अडे अडचणीला फोन करायचा सुशांत चकवेळेला मर्डर झाली त्याला फोन केला अमित शहाला फोन केला आणि आता काही नावाने हक्क बोलतो काही नावाने बोलतो त्याही जर तुझ्याकडे पाठ फिरवली आणि जर बोट दाखवलं ना तर योग्य जागी तुझं झालं होईल योग्य झालं तू इडी बिडी बिडी बोलू नको रे तुला मग तिकडे एकच जागा राहिली बाहेर आहेस ना सगळं करू नाही त्याला कारण बाळासाहेब ठाकरे येत ना त्यांच्यामुळे तू बाहेर राहिला नाही तर अन्य ते शक्य नाहीये शक्य नाही आणि म्हणून हे अशी भाषा जर परत बोलला ना भाजपच्या कुठल्याही नेत्याला आणि कार्यकर्त्याला तर मात्र त्याचे परिणाम वाईट होतील हे मी तुला सांगतो कारण फटूस कसा पण असतो ना ते त्याचा प्रात्यक्षिक तुला करून म्हणजे करून हा कधी सांगता ना मी जाऊन मारेन मी करेन नाही माझी शिवसैनिक करते काय दिलंयस त्याला काय दिलंय शिवसैनिकांना एवढे जण मेले कोरोना गेले इन्काउंटर गेले आतापर्यंत 55-56 वर्षात शिवसेनेच्या गेलेल्या शिवसैनिकांना त्यांच्या कुटुंबाला काही दिलं नाही काही दिलं नाही ते काही झालं ना जसं खेडला गेला औरंगाबाद गेला आणि तीच भाषण काय फरक नाही आता नेक्स्ट टाइम कुठे भाषण जाहीर केलं ना तुम्ही मुंबईतच राहा काय कॅमेरामॅन येऊन द्यायची गरज नाही सांगायचं सेम टू खेळ सेम टू औरंगाबाद काय म्हणायचं मागचं पेपर काढून वाचतील काय देत असते याच्यात काय पूर्वी मी ऐकलंय सर काही राज्यात पद्धत आहे तुम्हाला माहित असते तुम्ही ज्येष्ठ आहे की माणूस गेला ना तर रडायला माणसं बोलवतो बरोबर माणसं बोलवतो ती पैसे देऊन आलेली असतात मग ती माणूस आला का ती माणसे बसतात त्यांना काय सुख नाही दुःख नाही काय तसं उद्धव साहेब कोणाचं काय झालं गरोदर असो नसली तरी गरोदर म्हणतो तिथे पळतो आणि पत्नीला घेतो मुलाला घेतो चला लागतो रडायला एक संत तुकाराम महाराजांची गाथेतली एक लाईन मी तुम्हाला वाचून दाखवतो ही गत उद्धव काय बोले घातले रडाया नाही असू आणि म्हणजे जो काय जाहीर पैसे कमवले गणित वर्षात मोल कमवलाय पैसे मिळवले आता रडायचं काम आहे त्या रडण्यामध्ये असूमध्ये ना माया आहे ना काय असा हा उद्धव ठाकरे आहे
आता त्या काळी त्याला संत तुकाराम महाराजांना माहीत झालं का माहीत नाही असा माणूस जन्माला येईल आणि माझं हे म्हणणं 100% फिट बसेल असं फिट बसलेलं आहे. आणि त्याच्यामुळे या माणसाने तोंड बंद करावं, दौरे बंद करावे. आता मला भवितव्य नाही तुझं काय, आता भवितव्य या राज्यात तरी नाही, कोण तुझ्या मागे जाणार नाही. एक वाक्य त्याचं सांगतो, ठाण्यात ठाकरे म्हणतात मागे शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर मुळासत्वर गुंडगिरी उखडून टाकतील. पण तू मुख्यमंत्री होता का ना गुंडगिरी संपवली रे, हे कुठले शिवसैनिक होते शिवसैनिक? एकनाथ शिंदे होते, त्यांना प्रॉब्लेम उखडून टाकलं असतं. नारायण राणे होते, त्यांनी केलं असतं, पण तिथलं परवडणारे नव्हते ना. आणि त्याच्यामुळे तुला वाटलं की हे चालणार नाही, मग त्यांना घालवलं. आता तुझ्याकडे असे कोण राहिले नाही, त्यामुळे गुंडगिरी म्हणे काय आहे, एक खातं नेहमी त्यार घालून कशाला. आणि आमचा देवेंद्र फडणवीस सगळ्या गुंडगिरी असो का शिवसेनेचा अजून का असो समर्थ आहे, समर्थ आहे. तू काय चिंता करू नका, तू चिंता मातोश्रीची करा. एक नंबर दोन नंबर मातोश्री. एक सांगतो पत्रकार, तुम्हाला माहिती मुख्यमंत्री असताना रोज सकाळी मुंबईच्या कमिशनरला बोलवलं जायचं, पती पत्नीचा फोन, पण ते वर्षावर यायचे. नारायण राणेचं घर कधी पाडतात? नारायण राणेचं दोन्ही नवरा बघ साहेब नियमात नाहीये, नाही पाडा अरे असो नसतो. असं करता करता शेवट मुख्यमंत्री पद गेलो. माझं घर आहे की तेच तसंच आहे. आता मी त्याला विचार, एक नंबर दोन नंबर मातोश्री 100% आहे अधिकृत. ते आमचे कर्तव्यनिष्ठ अधिकारी आता चेक करतील. एक नंबर दोन नंबर मातोश्री इंग्लिगल किती आहे, बेकायदेशीर किती आहे आणि किती आहे का नाही हे आताचे लोक काढतील. मी काय तक्रार करणार, मला तेव्हा कोणी सांगा तुम्ही तक्रार करा हे अमुक पोटपाड असा आहे त्या. माझं काम नाही कोणाचं घराबद्दल तक्रार करायची, मी कधी करत नाही, आताही तक्रार नाही करत. पण आपल्याकडे तेव्हा कृती अधिकारी नाही साहेब, मी माझ्या टेरिसवर भाज्या लावल्या त्या कशा एपीसामध्ये, आणि एपीसामध्ये काम केलं त्या माहितीला काय वाणगा माझ्या पडवळ पांडवावर लावतो ना, ते पांडवावर पडवळ झाड सोडलंय कारला बिल तेवढं हे कसं मंडप घातलंय इंग्लिश काय हे सगळं काम करा आणि द्या म्हणून तिने काय झालं मी सांगितलं ते कोर्टात सांगायचं असं ठरवून बेकायदेशीर. आणि मग अशा दुसऱ्याचं घर पाडायला निघालेले दुष्ट मी 39 वर्ष शिवसेनेत जीवाची पर्वा न करता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आम्ही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही शिवसेना पोचवायचं काय काय केलं आम्हाला माहीत आणि आमच्या जीवावर आमचं लक्ष नाही गेलंय उद्धव अजून तुझ्याकडे. बाळासाहेबांनी तुला सुरक्षित करून गेले, साहेबांचे आचार विचार कर्तृत्व काम प्रामाणिकपणा कार्यकर्त्यांवर प्रेम निष्ठा एवढी ठेवली होती. आम्ही जीवापार साहेबांकडे साथ आमचे प्रमुख नाही दैवत म्हणायचे. तू मुलगा म्हणून लोक ओळखत असतील, तुझ्यासाठी वडिलांनी हे करून ठेवलं हे कार्य काम कर्तृत्व. तू तुझ्या आदित्यसाठी काय नाही करून ठेवलं, तू द्वेषात दोष निर्माण करतोय. आदित्य सेफ नाही त्याला कारण तू आहे दुश्मनी ओढून घेतोयस, काय करून ठेवतोय प्रत्येकाला दुखवत. काल परवा सत्यात एकत्र असताना आमचा देवेंद्र मित्र होता, आज अजित पवार मित्र आहे, उद्या काय होईल त्या अजितचा मला माहिती नाही. आमच्या समोर शरद पवार साहेब अजित बद्दल हा माणूस काय काय बोलायचा मी नाही बोलणार, चोबडेगिरी करणं माझं काम नाही. आणि म्हणून अजित पवार डोळा मारतो अधून मधून, तो असा डोळा मारतो. ही आघाडी आहे ना ही प्रामाणिक आघाडी नाही, ही बिघाडी आहे. बघा निवडणुकीच्या तोंडावर काय काय होत, त्या दिल्लीत तर एक नंबर भारावर चिंगा गोळा करायचं काम चाललंय सगळ्यांनी. चला
आमचे महाराष्ट्राचे नेते पण त्याच्यात बीजेपी विरोधात आम्ही हा 303 आहे. पुढच्या निवडणुकीला 400 वर भारताचे भारतीय जनता पक्षाचे खासदार असतील. 400 वरती जास्त काय कुठे ही लुटफुट नाही आम्हाला. तुम्ही आज मोदी साहेबांवर अमित शहाजींवर देवेंद्रवर जी टीका करता यात माफी नाहीये. याची भरपाई आम्ही करू. उद्धवजी ठाकरे याची भरपाई करू. तुमच्या याच्यात मुलांना उडू नका. साहेबांनी तुम्हाला सेफ करून गेले. साहेबांकडे पाहून आम्ही गप्प होतो. पण आता तुम्ही खालचा तळ गाठला. आमच्या खालचा तळ उद्ध्वस्त केल्याशिवाय घर खाली पडणार नाही हे माहिती आहे ना तुम्हाला. तर तसे वागा आणि नाही तर मग तुम्हाला कुठे जाल तिथे सरकारांचे सभा घेत घ्याल ना. तू बोलाल तू माईक समोर ना घेऊनार नाही घेऊ. शिवसेनेत असणार दुसऱ्यांचे माईक घेतले आम्ही. अजून खेचायची ताकद आहे आणि काही जणांची वय वाढत नाही काय बरोबर आहे ना. त्यामुळे त्यांनी त्याला माहिती आहे आणि म्हणून आमच्या मोदी साहेबांनी मगाशी तर मी सांगितलं अर्थव्यवस्थेत जागतिक कीर्तीवर तिसऱ्या नंबर जायचं माणस केलाय. पाचव्या नंबरवर आणलंय. 30 जनहिताच्या योजना जाहीर केल्या. जरा वाचले उद्धव ठाकरे एका सभेत जा. हे बघा आमच्या पंतप्रधानी हे जगभर ज्यांना मान सन्मान आदर आहे ते मोदी साहेब. बघा 30 योजना जाहीर केल्या. महिलांसाठी आहे, आदिवासीसाठी आहे, मागास वर्गासाठी आहे, सगळ्या वर्गासाठी त्यांनी सवलती जाहीर केल्या. कोरोनामध्ये बांधवांनो कोरोनामध्ये जे आजारी बंद पडले उद्योगधंदे ते परत सुरू करण्यासाठी उद्धव आकडा लिहून ठेव. 5 लाख कोटी रुपये त्यांनी माझ्या खात्याला दिले. 5 लाख कोटी त्यामुळे त्या वर्षाची तूट आली नाही. जीडीपी वाढला कमी झाला नाही. आता जीडीपी बिडीपी त्याच्या डोक्यावर आहे त्याला काही कळत नाही. पर कॅपिटा इन्कम त्याचा विषय नाही. जीडीपी माहित नाही. एक्सपोर्ट नाही. परदेशी लढ्याला जाऊ नये तो ते उद्धव ठाकरेला एक्सपोर्ट केला आणि परत आई इम्पोर्ट केला बस. त्यामध्ये मला बोलू नको नाही तर असं बोलेल ना. आम्ही सुद्धा घरात घुसून मारू उद्धव ठाकरेचं वाक्य आहे. याच्यात तुम्ही कोणी अजून लेख लिहिला नाही. प्रत्येक वृत्तपत्राने आज किती कॉलमची बातमी उद्धवची दिली ती पाहतो. लोकसत्ताने आज पहिलं पेज आतलं पेज चौथं पेज असं प्रत्येकाने भरपूर दिली. काय विचार लोकांना पडतूस बोलला आछापा लोक वाचतील. अरे पडतूस म्हणजे काय उद्धव ठाकरे पडतूस हे म्हणाल म्हणजे काय. विशिष्ट माणूस आहे मी पडतूस का म्हणून. दुष्टबुद्धीचा माणूस आहे. दुसऱ्याचं चांगलं न पाहणारा माणूस आहे. हा परोपकार करू शकत काय. मदत करणारा नाही आहे. हा दगाबाज माणूस आहे. दगाबाज त्यामुळे फडतूस शब्दापेक्षा भयानक असे याला शब्द वापरले तरी कमी आहे. आणि म्हणून घरात घुसून काय मारतो. मातोश्री सेफ आहे काय नाही. तुला तरी दरवाजे माहिती आहेत का मातोश्री. तू आतल्या रस्त्याने गेलं तर कुठून दरवाजे आहे. गेट कुठे आहे. पुढचा दरवाजा कुठे आहे हे माहिती आहे का. माहिती आहे का. मला माहिती आहे ना. त्या घरात घुसून मारायचं सोडून दे. हे तुझं काम नाहीये. तू आपल्या मातोश्रीवर बस. आणि मग तो कोण ऑपरेटर बोलला इथं बटन दाबा कॉम्प्युटरच तिथं दाबा. कॉम्प्युटर ऑपरेट करता येत नाही माणसाला. इथं हे पुष्कर हा पुष्कर असा बिंडक माणूस अपघात पुढे जाऊन औरा गावात गेला कोकणात गेला. आणि काय कोकणात ए काय बघा माझी शिवसैनिक उसळले. तुला कसं कसं उसळलं. तुझं कधी रक्त उसळतं कधीच ते उसळच. कुठून कुठून नेले तरी किती जमले. 2 खुर्च्यामध्ये अंतर किती आम्हाला नाही. ठीक आहे निवडणुकी दाखवीत कोकणात काय होईल ते. जरा फिरायला पण या कोकणात माशे विषय खायला.
सशी सुरमय आहे ना, तुकडे केलं तुकडे खायला बरी पण अख्खी सुरमय मारायला बरी. जे कोकणात असेल काय होतं ना, लांब लचक असते ना, लांब पट्टा बाहेर आहे ना, तशी फिरू शकतो, म्हणून खेळासाठी उपयोग होऊ शकतो म्हणून शब्द प्रयोग लाल मोठेपणा सोडा. लाल लज्जा शरम अशी काय भाषा मुख्यमंत्री लाल लज्जा आम्ही काढू का तुमच्या सगळ्या गोष्टी घरातल्या नाही काढ करणारा शेवटी साहेबान काही गोष्टींवर मला त्या शपथ घेत घ्यायला लावली. तुझ्या एक गोष्टी सांगितल्या ना, बाहेर पडणार नाही महाराष्ट्रात कोण दाखवाय अशा माझ्याकडे माहिती आहे. नाही जात त्याच्यावर कुकडच्या यात्रा काढतात ज्याच्या नावाने यात्रा करा त्याचा विचारपूर्वक वर्तन ठेवा. आम्हाला नको मार्गदर्शन, आम्ही ठेवतो. बाळासाहेबांचे विचार आजही आम्हाला जाणतो जशाच तस. उद्धव बोलला जशाच तस. साहेबांचे विचार, साहेबांचे विचार. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेची भाषण वृत्तपत्रकारांना सांगेल ही भाषा का ऐकवता तुम्ही लोकांना विनाकारण. हे तुकाराम महाराज एवढे संत होऊन गेले त्यांच्याबद्दल हे मेडिका याची माझी अलिबागची ऑर्डर त्यांनी केस घेतली होती ना, निर्दोष सुटका झाली. मी काय त्याच्यावर भाष्य करत नाही. तू केसेस तुझ्या केल्या, आता सांग कोणाच्या हातात आहे तुझी शेंडी, तुझ्या मुलांची शेंडी, मुलांची एकाची दुसऱ्याचा विचारायचं नाव नाही. पण आजपर्यंत मी आदित्यवर अजून बोलत नाही. मी बाळच समजतो त्याला बाळ, बाळाने बाळासारखं वागावं. त्याला बाळ म्हणतो उद्धव अजून काय बाळपणाच्या बाहेर आला नाही, मॅच्युरिटी आली नाही, वय वाढवू नाही येत नाही. त्याचं एक वाक्य, देवेंद्र फडणवीस पदावर राहायचा अधिकार नाही तुम्हाला होता का? अडीच वर्षात काय केलं सांगाव, कोणतं काम केलं का नाही? तेव्हा हिला महाराज झाले म्हणून महाराज झाले का? आधी डॉक्टर म्हणतो हिला कुठेही मार लागलेला नाही, पहिले ऍडमिट करून टाक. आमचे खासदार आहे, त्यांचे ओळखीचे डॉक्टर आहे, त्यांच्या प्रायव्हेट दवाखान्यात केलं. कारण मार लागलं सरकारी दवाखान्यात जायला पाहिजे, पण सरकारी दवाखान्यात सांगायला मार नाही लागला, मार नाही लागला, मार लागला म्हणून सांगतोय उद्धव ठाकरे. ती गरोदर नाही आहे, उद्धव ठाकरे गरोदर आहे. कसला डॉक्टर आहे माहित नाही मला. तोंडाने एकाला गरोदर ठरवतोय एका बा महिलेने आणि विचारांच्या तिला उत्तर देणं कठीण जाईल उद्या. आणि म्हणून हे सगळं त्यांनी आता थांबवावं असं मला वाटतं. आणि म्हणून त्यांनी आता बाहेर कुठेही सभा घेतली आणि त्या सभेमध्ये काही प्रकार जर घडला वाईट बोलल्यावर त्याचे परिणाम उद्धवला भोगायला लागतील एवढंच आजच्या या पत्रकार परिषद निमित्ताने बोलतो. आणि तुम्ही काय मला प्रश्न विचारायचे असेल तर विचार. एक मिनिट मराठी सुदेश विचार. आमचं त्यांनी चुकीचं केलं म्हणून आम्ही करणार त्याच्या बोलण्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचे भावना दुखत असतील, प्रक्षोभ निर्माण होत असेल, दंगली घडणार असतील आणि क्राईम होत असेल तर जरूर अटक. कधी काल असं म्हटलं जर शिवसेनेचे कार्यकर्ते इथे बसलेलो आहे मी भारत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांची गुंडा करती फेकून टाकेल गृहमंत्र्यांना. जर मला वाटत उद्धव ठाकरेची एवढी ताकद आहे त्या सगळे उभा राहा म्हणा खुर्ची न घेता बसून दाखव असं सरळ चालू दाखव 20 पावलं चालू दाखव 20 पावलं. अरे जा म्हणा पेशंट आहेस तू, आम्ही म्हणून काय बोलत नाही. वेल आमच्या बोलल्याने काहीतरी व्हायचं उपाय आमच्यावर यायचं हा म्हणून मी
म्हणून आतापर्यंत मातोश्री आणि या विषयावर आम्ही टाळलं त्याची किती प्रकरण आहे कुठल्या सुटल्या हॉटेल मध्ये पाळायचा बायका मुलांना घेऊन आपण कुठं घरात पण साहेब रागवले का जायचं घेऊन दोनदा तर मी जाऊन आणलं त्याला हॉटेल मधून काय चुकवत बोललो तर मी गाण काढून टाकेन काय आणि काय नाही पुढच्या त्या विरुद्ध शब्द तुझ्या राशीतले नाही पांडेजी आज मोर्चा देखील काढलेला आहे त्यांनी दहा हजार सगळ्या प्रधानमंत्र्यांवर आज मोर्चा देखील काढलेला काय मोर्चा कोण दखल घेते पत्रकार घेतात का माहिती आम्ही दखल नाही घेत आणि मोर्चा इकडे तिकडे झालं मराठी समोर मग कायदा आणि सुव्यवस्था तयार आहे कुठल्या पूर्वीच्या हे प्रकरण जे तुम्ही उल्लेख करताय कुठले प्रकरण होईल ना काय लवकरच होईल आता ती वेळ हे लोक आणताय सर दुसरीकडे खासदार चतुर्वेदी जे आहेत प्रियंका चतुर्वेदी त्यांनी अमित शहाच्या आज भेट घेतली तक्रार केली कोणी चतुर्वेदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार आहे त्यांनी आम्ही सगळी तक्रार केली की देवेंद्र फडणवीस ते अपयशी करतायत तुम्ही लक्ष घाला त्यांचं काम थोडं त्या शिवसेनेचे अपयशी ठरतात कधी म्हणणार विशेषी ठरतात ते त्यांच्या कामात पण अपयशी ठरतायत त्यांनी आता बीजेपी यावं नको ती राहू नये असं मी त्यांना सांगतो काय कुठे काय प्रश्न आहे वा आम्ही आमच्या गृहमंत्र्यांकडे देशाच्या आमच्या होम मिनिस्टरची तक्रार घेऊन जाते बाई म्हणजे तिला बीजेपीच्या जवळ यायचंय हो राणे साहब जिस तरीके से उद्धव ठाकरे ने कल देवेंद्र फडणवीस को कहा कि लाचार गृहमंत्री है राज्य संभाल नहीं पा रहे हैं इसको कैसे देखते हैं देखिए भाई साहब आप देखिए आप देवेंद्र फडणवीस को पहचान थी और जब से पॉलिटिक्स में आए बाद में अपोजिशन लीडर भी बना बाद में मुख्यमंत्री 5 साल थे आज भी वो डिप्यूटी सीएम है पार्टी का एक नेता है और वो जिस तरह से काम कर रहे हैं उनकी पहचान एक अच्छा इंसान जेंटलमैन करके होते महाराष्ट्र में उद्धव ठाकरे बोलने से कुछ नहीं होता है उद्धव ठाकरे का कोई काम नहीं करेगा उनका नहीं सुनेगा वो गाली ही देगा उनको अच्छा काम अच्छा बातें नहीं करने आती उद्धव ठाकरे ने किसी के बारे में अच्छा कहा ऐसा कभी आप बताइए ये पत्रकार अच्छा है ये पॉलिटिकल लीडर बहुत अच्छा है कभी नहीं उनको बोलने को नहीं आता और इसलिए देवेंद्र के बारे में उद्धव बोलने से कुछ नहीं होती महाराष्ट्र की जनता 12 करोड़ जनता बोल रहे देवेंद्र कैसा है अरे नाम में भगवान है तो आप भी समझ जाओ ना सामना दाखवला ना तो सामना नाही आहे ते जे वृत्तपत्र म्हणूच शकत नाही मी त्या त्यांनी आज असं म्हटलंय की काल ज्यावेळी देवेंद्र फडणवीस आले की मी कार्तूस नाही तर कार्तूस आहे त्यांचं म्हणणं तुम्ही घेतलेले कार्तूस आहात सीबीआय ईडी बाजूला ठेवून या मग कळेल तुम्ही मला कशाला विचारा मी वाचला ना पेपर त्यांनी फोन करून सांगितलं का विचारा म्हणून कार्तूस आहे ना कार्तूस हे आतमध्ये गेल्यावर कळत अगोदर त्याचं महत्व नाही कळत आणि केव्हा का ते कळत पण नाही माणूस वर गेलेला असतो ही कार्तूसची व्याख्या आहे शब्दों का इस्तेमाल किया गया फडणवीस कहा गया देवेंद्र फडणवीस के लिए उसके अलावा जिस तरह से उन्होंने अपनी सभा में कहा कि शिवसैनिक सड़क पर आ जाएंगे लोगों घरों में किधर शिवसैनिक उसके अभी मैं प्रेस ले रहा हूँ मुंबई में किधर शिवसैनिक इधर आने चाहिए
मैं उनका स्वागत करूंगा इधर अच्छे तरह से, वापिस घर तक पहुंचने नहीं दूंगा, स्वागत करके बोल रहा हूँ। जिस तरीके से बीजेपी आरोप लगा रही है कि गृह मंत्री देवेंद्र फडणवीस की आने में नहीं चलती है, उनको एक टीआई के भी ट्रांसफर नहीं कर पाते क्योंकि वहां पर उनकी क्या हो गया, वो मातोश्री में दो पीआई प्रोटेक्शन के लिए थे, तो एक दिन देवेंद्र को उन्होंने कहा कि इनको जरा आप बदली करो, तो देवेंद्र बोला आपके कहने से नहीं करूंगा भाई, तो होगा उनका कुछ कर्तृत्व नहीं, वो सही वो मिनिस्टर नहीं। अरे दो इसका एग्जाम्पल देता है, और आप लोग सुनते हैं पत्रकार, जितने सीनियर पत्रकार होके ये उद्धव की बात मत सुनो, हाईलाइट करो भी। रोशनी सिंधे पढ़े में जिस महिला कार्यकर्ता के सामने मारपीट हुई, उसका कहना है वो महिला गर्भवती, आप उसके बारे बता रहे थे, थोड़ा उसके बारे में बताइए कि उस मामले में क्या कुछ बदल कर आया है। सामना कोई उत्तर बदला है क्या, वो सामने का मन मन बातें भी देखो ना जरा आप, हमारा क्यों देखो, हमने आपको बताया ना, वो डॉक्टर का नाम भी बताया, बाकी मीडिया ऐसा कल टीवी में भी आया कि वो प्रेग्नेंट नहीं है, तो आप बोलते हाई क्या हाई सर्टिफिकेट आपके पास, तो हिंदी में प्रेग्नेंट ना ऐसा आप कहीं से आप नहीं करो। मंत्री कमजोर है, इसको लेकर आदित्य ठाकरे और जितेंद्र अग्रवाल मोर्चा निकाला है। कमजोर नहीं है मोर्चा, लोकसभा में कोई भी निकाल सकता है, उसमें कमजोरी क्या है, खुद भी यूज करते सब। अरे मोर्चा कोई अर्जी करेगा आपको मोर्चा इस विषय निकाल, तो ना कैसा बनेंगे, जिसको काम धंधा नहीं अभी बेकार हो गए सत्ता जाने से, वो अभी मोर्चा निकालेंगे, गाली देंगे, नहीं तो उनका कोई अच्छे लोग नाम नहीं देंगे, कम से कम मीडिया वाले तो लिख सकते हैं ना, इसने पत्थर मारा, इसने ये किया वो किया, वैसे लोग का नाम है। मेनका चतुर्वेदी जो आज अमित शाह से मिली है, उनको शिकायत की अमित शाह से देवेंद्र फडणवीस को लेकर, उस पर क्या कहेंगे? मैं कुछ नहीं कहा, अभी अभी कहा ना मराठी में कहा भाई, वो जो शिकायत लेके गई हमारे देश के वो मिनिस्टर के पास, तो कुछ वो जांच करेंगे। राणे साहब भरपूर काम के ठाकरे नहीं है नाव ठाकुर है मध्य प्रदेश इंदौर चे राहणारे आचार्य आपले आणि त्याच्यावरील केशव मला नको ना देवडा, जेवढं ठाकरे माहिती तेवढं बस झाला, उभा ते ठाकूर बिकूर पुढे होऊ, उद्यापासून नवीन अध्यक्ष सुरू व्हायचा। मला वाटतं सगळे प्रश्न संपलेले आहेत, पुढचे एक प्रश्न समोर घेणार आहोत, संपले ना एक लास्ट फेटाळली ना, मग कोणाचा विषय आहे, तुम्ही उत्तर पण तुमच्या प्रश्नात नाही, दोन्ही आहे तुमच्याकडे। राणे साहेब मला वाटतं हे जे केंद्रीय संस्था जे आहे ते सुरबुद्धीनं अशा प्रकारे कारवाई करतात, आणि त्याच्या संदर्भात देशातल्या 14 जे विरोधक आहेत ते एकत्र येऊन त्यांनी खरंतर ही याचिका दिली होती। अरे कोर्टाचे निर्णय फेटाळले तर आम्ही काय म्हणणार, फेटलो नाही, होत त्याचा तर कोर्टाला सांगायचा नकळ ती सुरबुद्धीने कारवाई होत नाही। आपने कहा कि सामना कोई समाचार पत्र नहीं है, जिस तरह से उनमें शब्दों का इस्तेमाल किया जाता है, जो भी आप कोर्ट जाने वाले हैं कोर्ट में अपना प्रेस काउंसिल है ना,
प्रेस कॉन्फरन्स आता